नाही, या सरकारची वैधता हे कायदेशीर आहे की नाही हे तर माननीय सर्वोच्च न्यायालयच ठरवणार आहे. एकंदर ज्या पद्धतीनं आलं ती पद्धत मात्र लोकशाहीला किंवा या राज्यघटनेला मान्य नसलेल्या पद्धतीनं हे सरकार आलं हे तर सर्व जनते पाहते आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळं पुढं भविष्य काळामध्ये सरकारच्या बाबतीतसुद्धा आम्हाला काळजीची, ज्या पद्धतीनं 40 दिवस मंत्रिमंडळ बनवावं लागतात, 15 दिवस खाते वाटपात लागतात, त्यामध्ये असलेली नाराजी हे पाहता हे जनतेकरता कधी काम करणार, कारण यांच्या नाराज्या दूर करण्याचाच वेळ चाललेला आहे. नाही ना, खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्याला, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण होते आहे किंवा भाषा ज्या चुकीच्या पद्धतीनं वापरली जाते आहे हे तर अत्यंत अयोग्य. खरं म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुखांनी ताकीद देण्याची आवश्यकता आहे, कोणत्या परिस्थितीत अशी गोष्ट घडणं योग्य नाही. असं एक दश दबाव हे तर भारतीय जनता पक्षाची पद्धतच आहे, त्या पद्धतीचा तो भाग आहे. ठीक सर.